बाप 82 पान क्रमांक 51 ऐतिहासिक आणि सांस्कृतिक सामाजिक पार्श्वभूमी असलेला कसबा पुणे या नावाने ओळखला जातो. सन 1992 शनवाडा पाताळेश्वर आगा खान पॅलेस 100 मीटर पर्यंत बांधकामाला मर्यादा आलेल्या आहेत, त्यामुळे वाड्याचा पूर्ण विकास रखडला आहे. 100 मीटर बांधकामात घातलेल्या निर्बंधामुळे शनवाडा परिसरातील वाड्यात राहण्यासाठी नागरिकांचा जीव मेटाकुटीला आलेला आहे. केंद्रीय पुरातत्व विभागाने ऐतिहासिक वास्तूच्या जतनासाठी शनवाड्याच्या 100 मीटर परिसरात असणाऱ्या मिळकतीच्या दुरुस्ती बांधकामात घालण्यात आलेल्या निर्बंध शिथिल करण्याबाबत राज्य शासनाने केंद्र सरकारशी तत्काळ पाठपुरावा करून अनेक वर्षापासून जुन्या वाड्याच्या पूर्ण विकास प्रगत मार्गी लावण्यासाठी शासनाने तातडीने कारवाई करावी, तसेच पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील पूर्ण विकास गती देण्यासाठी नियमावली तरतुदी 1 मीटर साईट मार्जिन रद्द करण्याबाबत शासनाकडे 2/11/2023 नियमावली चूक लक्षात आल्यानंतर शासनाने सदर अभिप्राय 8 रद्द करण्याबाबत मागणी करूनही शासन तरफ कोणतीही कारवाई झालेली दिसत नाही. UDCPR नियमावलीत कोणतेही मोजमाप तरतुदी शिथलता देण्याचे अधिकार संबंधित प्राधिकरणास असल्याने नगर विकास विभाग दिनांक 15/2023 पत्रावर नमूद केलेले आहे. सदर कारवाई करण्यास विलंब होत असल्याने जुन्या वाड्याचा पूर्ण विकास रखडलेला आहे, त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड संतोष पसरलेला आहे. याबाबत शासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असून गांभीर्याने लक्ष घालून जुन्या वाड्याच्या पूर्ण विकासाचं काम तातडीने हातात घेण्यात यावं. चला, पुणे शहरातील बिबेवाडी येथील सर्वे क्रमांक 618/623/660 2018 सुधारित आराखड्याच्या रहिवासी झोन दाखवण्यात आलेला आहे. सदरील सर्व क्रमांक वरील भूखंड EP 169 प्रमाणे आराखड्यात दाखवण्यात बाबत शासनाचा विचाराधीन आहे. सन्मान्य सदस्य, परिसरातील बाब लक्षात घेऊन त्यातील निर्बंध उठून 169 आराखड्यात परत दाखवून नागरिकांना न्याय देण्यात यावा. सन 2022-23 या वर्षी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे बोर्डामध्ये 2 टेंडर काढून त्या टेंडर प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या आहेत. या प्रक्रिया उत्तर छापाईमध्ये 60-70% एवढ्या मोठ्या किमतीमध्ये वाढ केली. या निविदा प्रक्रियेमध्ये ठेकेदाराला काम देऊन गैरप्रकार राज्य समोर आले संदर्भात श्री महोदयांकडे पत्रव्यवहार केलेला आहे. सदर निविदा प्रक्रियेत गैरव्यवहार करणाऱ्या दोषींविरुद्ध कारवाई होणे गरजेचे असल्याने